धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित सेठ फतेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 1 डिसेंबर संस्थापक श्री नारायणजी अग्रवाल यांचा स्मृतिदिन, कृतज्ञता दिन सोहळा तसेच विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. याची सुरुवात विद्यालयामध्ये भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये वर्ग 5 ते 12वीपर्यंतचे 500 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना स्वमुक्त विषयावर आवडणारे कोणतेही चित्र रेखाटन करायचे होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक व पर्यावरण विषयाला महत्त्व दिले. निसर्गचित्र, व्यंगचित्र, स्मरणचित्र, मॉडर्न आर्ट, वारली पेंटिंग, लघुचित्रशैली, स्त्री भ्रूणहत्या, पृथ्वी वाचवा, ग्लोबल वॉर्मिंग, विश्वशांती, प्रदूषण, अक्षरलेखन, व्यक्तिचित्रे आदी विषयांचा अंतर्भाव होता. या चित्रकला स्पर्धेची धुरा महाविद्यालयाचे कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी सांभाळली. विद्यार्थ्यांना चित्रकलेचे प्रोत्साहन व मार्गदर्शन करून ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडण्यात त्यांनी प्रयत्न केले. या स्पर्धेच्या सुंदर चित्रांचे 1 डिसेंबरला महाविद्यालयामध्ये प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या चित्र प्रदर्शनीचे उद्घाटक प्रमुख अतिथी प्रफुल्ल कचवे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेशचंद्र चांडक तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. ही चित्र प्रदर्शनी 1 डिसेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत महाविद्यालयामध्ये राहणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या विविध स्पर्धांमध्ये कबड्डी स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, 1 मिनिट दोरीवरून उड्या मारण्याची स्पर्धा, 100 मीटर धावण्याची शर्यत, रांगोळी स्पर्धा, पुष्परचना प्रदर्शनी, बौद्धिक चाचणी स्पर्धा, कोण बनेगा SFL जिनियस, वर्ग सजावट स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रतिभांकुर वार्षिकांकाचे प्रकाशन, 3000 विद्यार्थ्यांचे स्नेहभोज अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश चांडक, उपप्राचार्य मनोज हांडे, पर्यवेक्षक गोपाल मुंदडा व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व त्यांचे अभिनंदन तसेच कौतुक केले. बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.